रामकृष्ण हरी कालपासून कार्तिक मास सुरू झालेला आहे तर आपण आता ऐकणार आहोत कार्तिक मास महात्म्य अध्याय दुसरा याआधी पहिला मी अपलोड केलेला आहे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता कार्तिक महिन्यामध्ये काय काय करायचे हे सगळे प्रत्येक अध्यायामध्ये दिलेले आहे आणि तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी रोज घेऊन येत आहे तसेच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा तेवढेच प्रोत्साहन मिळते आणि प्रोत्साहन अजून देण्यासाठी कृपया व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर मग चला सुरुवात करूया अध्याय दुसरा श्रीकृष्ण म्हणतात त्यानंतर गुणवतीला हे दोघे राक्षसाने मारल्याचे वर्तमान समजले तेव्हा बाप व पती यांच्याबद्दल तिला फार दुःख झाले ती दिनस्वराने रडू लागली गुणवती म्हणाली अहो पती अहो बाबा तुम्ही मला टाकून कुठे गेला तुमच्या वाचून मी अनाथ मुलीने काय करावे मला घरात बसणारीला आता अन्नवस्त्र देऊन प्रेमाने माझे पालन कोण करील माझे भाग्य सुख आशा व जीवित ही सर्व नष्ट झाली तरी मी आता कोणाला शरण जाऊ की जो माझे दुःख निवारण करेल मी कोठे जाऊ कोठे उभी राहू व काय करू ब्रह्मदेवाने निष्ठूरपणाने माझा नाश केला आता म्या गरिबाने कसे जगावे कृष्ण म्हणतात याप्रमाणे तिने दुःखित झालेल्या हरिणीप्रमाणे पुष्कळ शोक केला व वाऱ्याने केळ पडावी तशी ती भूमीवर पडली पुष्कळ वेळाने पुन्हा उठून तिने फार शोक केला याप्रमाणे ती शोकसागरात बुडून गेली तिने घरातील सर्व जिन्सा विकून यथाशक्ती त्या दोघांचे पारलौकिक क्रियाकर्म केले त्या नगरातच ती असून मेल्याप्रमाणे राहू लागली इंद्रिय जिंकून खरे शुद्ध आचरण ठेवून शांतपणाने विष्णूंची भक्ती करू लागली एकादशी व्रत व क्रा कार्तिक मास व्रत ही दोन व्रते मरण कालपर्यंत तिने केली हे सत्यभामे ही दोन व्रते मला फार प्रिय आहेत भोग मुक्ती पुण्य पुत्र व संपत्ती देणारी ही व्रते आहेत कार्तिक मासी तुळ राशीस सूर्य असता जे प्रातस्नान करतात ते महापातकीय असले तरी मुक्त होतात प्रातस्नान जागरण दिवे लावणे व तुलसीची बाग राखणे ही कृत्ये कार्तिक मासी जे करतात ते विष्णूमूर्तीस समजावे विष्णू देवालयात सडा सावरण करून स्वस्तिके घालणारे व विष्णूची पूजा करणारे मनुष्य जीवनमुक्तच आहेत याप्रमाणे तीनच दिवस जरी कार्तिक महिन्यात हे व्रत केले तरी देवांना सुद्धा वंदे होतात मग जन्मभर करणारे तर किती पुण्यवान म्हणून सांगू याप्रमाणे ती गुणवती दरवर्षी उत्तम रीतीने व्रत करीत होती श्री विष्णूंचे पूजेमध्ये तिचे भक्तियुक्त अंतकरण नेहमी निमग्न झाले होते हे प्रिय एकदा ती ज्वराने पीडित होऊन क्रुश झाली असताही हळूहळू गंगेच्या स्नानास गेली गंगेच्या जलात शिरली तो थंडीमुळे कापू लागून विवळ झाली असता आकाशातून खाली येणारे विमान तिने पाहिले ते विमान शंखचक्र गदापद्म धारण करणाऱ्या विष्णुरूपी दूतांनी युक्त होते व विमानाचा ध्वज गरुडांकित होता त्या विष्णुदूतांनी तिला विमानात चढवले तिच्यावर चौऱ्या वारीत अप्सरांनी सेव्यमान अशा तिजला वैकुंठास नेले कार्तिक व्रताच्या पुण्याने त्या विमानात अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे तेजस्वी दिसणारी ती गुणवती मत्सनिद्ध पावली नंतर जेव्हा ब्रह्मादिक देवांच्या प्रार्थनेमुळे मी पृथ्वीवर आलो तेव्हा माझे सर्व गणही माझ्याबरोबर आले हे सत्यभामे सारे यादव हे माझेच गण आहेत देवशर्मा नामक तो तुझा पिता हा सत्रजीत झाला चंद्र चंद्रनामक शिष्य अक्रूर झाला ती शुभकारक गुणवती तू आहेस त्या कार्तिक व्रताच्या पुण्याने तू मला आवडती झालीस हे प्रिय विष्णूचे देवळात तू पूर्वी तुळशीची बाग केलीस त्या पुण्याने तुझ्या अंगणात कल्पवृक्ष आहे कार्तिक मासे तू दीपदान दिलेस त्या पुण्याने तुझ्या घरात मंगलमयदायक लक्ष्मी स्थिर राहिली आहे तू आपण केलेले व्रताधिक सर्व पती स्वरूपी विष्णूला अर्पण केलेस म्हणून तू माझी स्त्री झालीस तू पूर्वी मरण कालपर्यंत कार्तिक व्रत केलेस त्या पुण्याने तुझा व माझा कधीही वियोग होणार नाही याप्रमाणे कार्तिक मासी जे व्रत करतात ते माझे सन्निध येऊन मला तू जशी प्रिय आहेस तसे तेही मला संतोषजनक होतात मनुष्य हे जरी यज्ञ दान तप व्रत इत्यादी करीतात यथापित त्यांना कार्तिक व्रताच्या पुण्याचा सोळावा देखील फळ मिळत नाही याप्रमाणे कृष्णाच्या मुखातून पूर्वजन्माची पुण्यकथा ऐकून आनंदित झालेली सत्यभामा त्रिभुवनाला आदिकारण अशा श्रेष्ठ श्रीकृष्णांना नमस्कार करून ती म्हणाली येथेच दुसरा अध्याय समाप्त होतो आता पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरा अध्याय ऐकणार आहोत तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि काही सजेशन्स असतील अजून कुठला ग्रंथ ऐकायचा असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आता गुरुचरित्र मी सुरुवात करणार आहे कारण दत्त दत्तजयंती येत आहे तर त्यानिमित्ताने आपण गुरुचरित्र ऐकणार आहोत पण त्रेपन्न अध्याय आहेत गुरुचरित्राचे तर ते दत्त जयंतीच्या आधी व्हावे म्हणून मी आता दोन तीन दिवसात किंवा दिवाळीनंतर दिवाळीच्या आधी नक्की चालू करणार आहे तर तुम्ही नक्की तेसुद्धा व्हिडिओ माझे ऐका बघा आणि काही सजेशन्स असतील तर नक्की द्या तर इथेच थांबूया धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः